नमस्कार, मी मीना, मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. घरात जर भाजीला काहीच नसेल आणि आपल्याकडे वेळही नसेल भाजी बनवायला, तर आपण अशा प्रकारे टोमॅटोची चटणी बनवू शकतो. तोंडाला चव आणणारी अशी ही चटणी आपण पोळीबरोबर किंवा डाळ भातासोबतही खाऊ शकतो. चला तर मग टोमॅटोची चटणी बनवायसाठी काय काय साहित्य घेतले आहेत ते बघून घेऊयात. चटणीसाठी आपल्याला छान लाल टमाटे हवे आहेत. अर्धा किलो टोमॅटो मी चिरून घेतले आहेत. 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 6 हिरवी मिरची घेतली आहे. कोथिंबीर घेतली आहे. 2 चमचे तेल घेतलं आहे. 1/2 चमचा मोहरी. 1/2 चमचा जिरे घेतली आहे. 1/2 चमचा हिंग. 1 चमचा लसूण मी ठेचून घेतला आहे. हळद घेतली आहे. 1/2 चमचा साखर घेतलेली आहे टोमॅटोच्या आंबटपणाला बॅलन्स करण्यासाठी. चवीपुरतं मीठ. भाजलेल्या शेंगदाण्याची इथे मी भरड घेतलेली आहे. आपल्याला कूट बारीक घ्यायचा नाही आहे, तर जाडसर भरड आपल्याला घ्यायची आहे. आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूयात. कढईमध्ये सुरुवातीला तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे. आपली मोहरी आता छान तडतडली आहे. त्यातच आपण जिरे टाकून घेऊयात. हिंग टाकून घेतलेलं आहे आपण तेलामध्ये. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. टोमॅटोच्या चटणीसाठी आपल्याला कांदा जरा जास्त वापरायचा आहे. इथे मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आपल्याला कांदा सुरुवातीलाच छान परतून घ्यायचा आहे. आपला कांदा आता छान ट्रान्सपरंट झालेला आहे. आपण आता त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर चटणीमध्ये हिरवी मिरची वापरायची नसेल, तर तुम्ही ह्या चटणीत लाल तिखटही वापरू शकतात. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरायची आहे. इथे मी 6 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. आता मिरचीही आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे, त्यामुळे मिरचीचा तिखटपणा हा बऱ्यापैकी कमी होतो. आता आपली मिरचीही छान परतली गेली आहे. त्यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊयात. या चटणीसाठी लसूण अशाच प्रकारे ठेचून टाकायचा आहे, म्हणजे चटणीची चव अगदी छान येते. लसूणही आपल्याला 1/2 ते 1 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून लसूणचा कच्चापणा हा कमी होईल. तुम्हाला जर लसणाचे तुकडे टाकायचे असतील तर तुम्ही सुरुवातीला टाकू शकतात, पण आपण इथे लसूण ठेचलेला टाकलेला असल्यामुळे आपल्याला तो कांदा आणि मिरची फ्राय झाल्यावर मग टाकायचा आहे, कारण ठेचलेला लसूण अगदी लवकर जळायला लागतो, त्यामुळे तो जर आपल्याला नंतर टाकायचा आहे. हळद टाकून घेतलेली आहे आपण आता चटणीसाठी. व हळद टाकल्यानंतर लगेचच त्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायची आहे, जेणेकरून आपली हळद जळणार नाही. टोमॅटोच्या फोडी मी जाडच ठेवलेल्या आहेत. फार जास्त बारीक टोमॅटो चिरलेला नाही, कारण शिजल्यानंतर टोमॅटो हा आपोआपच बारीक होऊन जाणार आहे. आता आपण टोमॅटो परतवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात की अगदी लाल टोमॅटो घेतलेले आहेत इथे. अशाच प्रकारे टोमॅटो आपल्याला चटणीसाठी घ्यायचे आहेत. आपण ज्यावेळेस टोमॅटो जास्त आणतो आणि त्यातील काही टोमॅटो हे खूप लाल होऊन जातात आणि नरम होऊन जातात, ते आपण ह्या चटणीसाठी वापरले तरीही चालतील. आपण टोमॅटो व्यवस्थित कालवून घेतले आहेत. आता आपण चटणीमध्ये मीठ टाकून घेऊयात. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर नरम होतील व चटणी लवकर तयार होईल, त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मात्र मीठ टाकताना आपण लक्षात ठेवायचं आहे की ही चटणी शिजल्यावर बऱ्यापैकी कमी होणार आहे, त्यामुळे मीठ अगदी अंदाजाने आपल्याला टाकायचं आहे. आता जरी चटणी आपल्याला जास्त दिसत असली तरी शिजल्यावर ही बऱ्यापैकी कमी होणार आहे. आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं टोमॅटो छान शिजवून घेणार आहोत.
आपण झाकण उघडून बघूयात. टोमॅटोला आता छान पाणी सुटलेलं आहे. मध्ये आपल्याला एक वेळा टोमॅटो कालवून घ्यायचे आहेत. पुन्हा झाकण ठेवून आपण अजून टोमॅटो 3 मिनटं शिजवून घेतले आहेत. असेच आपल्याला मध्ये मध्ये ही चटणी उघडून व्यवस्थित कालवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. फार जास्त साखर टाकलेली नाही, कारण टोमॅटो आपण जास्त घेतलेले आहेत त्यामुळे ही चटणी जास्त आंबट होते. हा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी अर्धा चमचा आपल्याला साखर टाकायची आहे. त्यानंतर टोमॅटो शिजल्यानंतर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याची भरड यामध्ये टाकायची आहे. सुरुवातीलाच टाकायची नाही आहे, कारण शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर ही चटणी खाली लागू शकते. त्यामुळे टोमॅटो आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. कूट आपल्याला असाच जाडसर ठेवायचा आहे, त्यामुळे शेंगदाणे दाताखाली आल्यावर खूप छान लागते. सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आपली टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे, आपण त्याला सर्व करूयात. ही टोमॅटोची चटणी आपण पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा डाळ भाताबरोबरही आपल्याला साईड डिश म्हणून ही चटणी खूप छान लागते. तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा, किंवा तुमच्या तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारे चटपटी टोमॅटो चटणी तुमच्या तोंडाला नक्कीच चव आणेल. तुम्हाला जर ही टोमॅटोची चटणी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.